हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मिंत्रा क्लोदिंग हॉल. ऑफकोर्स ते तुम्हाला हेडिंग वाचून तर समजलंच असेल. सो आजपर्यंत मी मिंत्रा कडनं जे जे क्लोथ घेतले आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नाव इट्स बीन मोर दॅन आय गेस 4 to 5 years मी मिंत्रावरनं शॉपिंग केली आणि थँक गॉड माझ्या मला ते सगळं काही मी जे पण ऑर्डर्स केलेले त्याची हिस्ट्री मला मिळाली. आणि मग मी विचार केला लेट शेअर विथ यू गाईज, कारण तुम्ही नेहमी मला विचारत असतात की ताई तुम्ही हा ड्रेस कुठून घेतला आहे, हा ड्रेस कुठून घेतला आहे. सो मी विचार केला लेट शो यू गाईज की मी एक्झॅक्टली कोणते कोणते ड्रेसेस मिंत्रावरनं घेतले आहेत आणि ते कसे आले, त्याची क्वालिटी कशी आली आहे. सो आज तुम्हाला मी त्याच्याबद्दल सांगणार आहे. सो ह्यातले खूप सारे क्लोथ्स तुम्ही नक्कीच बघितले आहेत माझ्या ब्लॉग्समध्ये, पण खूप सारे असे आहेत जे तुम्ही नाही बघितले आहेत. पण जे बघितले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला कधी सांगितलं नाही आहे की मी एक्झॅक्टली हे कोणत्या ह्याच्यावरनं घेतले, कारण मलासुद्धा माहीत नव्हतं. जेव्हा मी माझी हिस्ट्री बघितली मिंत्राची, आय मीन ऑर्डर हिस्ट्री बघितली, तेव्हा मला कळलं की अरे मी हे मिंत्रावरनं घेतलेलं. सो नाव लेट स्टार्ट. सो आता तुम्ही जे स्क्रीनवर बघतायत पिक्चर, तो ऑफकोर्स तुम्ही बघितला आहे मी माझ्या बर्थडेच्या वेळेस घातलेला. आणि इट्स अ काइंड ऑफ जम्पसूट जे एक साईडला ऑफ शोल्डर आहे, ऑफ शोल्डर नाही बोलणार, वन स्ट्रीप आहे एका साईडला आणि एका साईडला एक प्रॉपर स्लीव्स आहे. आणि मला काहीतरी थोडासा युनिक कलर घ्यायचा होता म्हणून मी हा कलर चूज केला. प्लस कम्फर्टेबल असायला पाहिजे होतं म्हणून मी जम्पसूट घेतलं. प्लस थोडंसं इंडो वेस्टर्न लुक पाहिजे होता म्हणून मी हा घेतला. अँड सेकंड थिंग, मला एक पर्टिक्युलर ब्रँडचा हवा होता, तो म्हणजे इंडिया. सो तो येस, हा आहे इंडिया ब्रँडचा. इंडिया म्हणजे आपली इंडिया स्पेलिंग नाही, इट्स लाईक INDYA इंडिया. सो ह्याचा जो क्लोथ आहे तो आहे पॉलिस्टरमध्ये. सो माझे जेवढे पण क्लोथ्स आहेत मिंत्रावरनं घेतलेले ते सगळे पॉलिस्टरमध्येच आहेत, कारण मला त्या मटेरियलचे क्लोथ जास्त आवडतात ॲज कम्पेअर टू कॉटन क्रीप. म्हणजे वेस्टर्न क्लोथ्समध्ये मला पर्सनली असं वाटतं की पॉलिस्टरचं लुक थोडंसं वेगळं दिसतं. सो येस, हा ड्रेस मी घेतला इंडियामधनं. आणि अजून एक गोष्ट, ह्या आजच्या सगळ्या क्लोथ्सचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेलं आहे. सो असे एक दोन ड्रेसेस आहेत जे आता माझ्याकडे नाही आहेत आणि मी ते तुम्हाला शो नाही करू शकत म्हणून ते स्क्रीनवर दाखवते. पण प्लस जे क्लोथ्स मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे ते तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसणार आहे मी घातलेले. सो सेकंड जो ड्रेस आहे जो मी मिंत्रावरनं घेतला आहे तो म्हणजे मी माझ्या प्री वेडिंग शूटच्या वेळेस घातलेला. तुम्ही आता तो फोटो बघू शकता. तो मला प्रचंड आवडलेला. फक्त त्याचा थोडासा प्रॉब्लेम असा आहे की तो ना हवा आला की उडतो, खूप लाईट वेटेड आहे. पण खूप छान आहे, दिसायला खूप सुंदर आहे आणि जसं तुम्ही बघतायत की मल्टी कलर आहे म्हणून तो आवडलेला मला. सो तो एक ड्रेस जो आता माझ्याकडे तुम्हाला दाखवायला नाही आहे. जो नेक्स्ट फोटो तुम्ही स्क्रीनवर बघतायत त्याचा फोटो माझ्याकडे ॲक्च्युली पर्सनली नाही आहे, मी काढलेला. पण आय डोंट नो कुठे गेला आहे, नाही तर मी दाखवला असता मी घातलेला ड्रेस. पण मला तो पर्सनली आवडला जस्ट बिकॉज ऑफ इट्स बॅग. तुम्ही त्याची बॅग बघू शकता किती ब्युटिफुल आहे आणि खूप सुंदर दिसतो. ह्यात खूप सारे कलर्स आहेत पण मला पर्सनली रेड आवडलेला म्हणून मी हा कलर घेतला. त्यानंतर हा जो तुम्ही एक ड्रेस बघतायत हा खूप स्पेशल आहे, हा मला पर्सनली खूप आवडलेला. हा आहे माझ्याकडे आता इथे दाखवायला. सो तो आहे हा. तुम्ही बघू शकता ह्याची डिटेलिंग, हे जे असे एवढं हे छान असं कलरफुल आणि हे असं वर्क केलेलं आहे, जे बॉल्स लावलेले आहेत, मला प्रचंड हा ड्रेस आवडलेला. सो हा ड्रेस आहे वेरोमोडाचा. मी ॲक्च्युली हा मॉलमध्ये वेरोमोडा स्टोअरमध्ये जाऊन बघितलेला तेव्हा मला खूप आवडलेला. पण जेव्हा मी ह्याची कॉस्ट काढली, माझं कसं आहे मी जे पण वेस्टर्न क्लोथ्स घेते ना ते मी जास्त महाग घेत नाही, कारण ते 1 to 2 वेळाच घातले जातात आणि मग महाग घेण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याचा, म्हणून मी जास्त महाग घेत नाही. आणि जेव्हा मी हा ड्रेस बघितलेला
रेदर तुम्ही आता सुद्धा हार्ड रिझर्व मिंत्रावर बघाल, ही त्याची कॉस्ट तेवढीच आहे. सो त्यावेळेस मी जेव्हा विचारलेला तेव्हा हा होता 4000 चा. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे वेरुमोडाचे क्लोथ किती महाग येतात, कारण ब्रँड आहे ॲट द एंड. सो तेव्हा मी बोलली की नको, मला हा नको आहे ड्रेस. बट मिंत्रावर हा ड्रेस माझ्या बर्थडेच्या वेळेस आय गेस 1500 का 1400 आलेला, आणि हा मला आईंनी गिफ्ट केलेला आणि मी तेव्हा एवढी खुश झालेली ना. स्वतः ह्याचा माझा एक्झॅक्ट पूर्ण फोटो माझ्याकडे नाही आहे, पण हा फोटो तुम्ही आता बघू शकता. हा खूप सुंदर आहे. हा एवढाच आहे, नी लेंथ, पीच कलर, वन्स अगेन पॉलिस्टर मटेरियल, आणि मला खूप आवडलेला. सो जसं मी तुम्हाला बोलली, इवन आत्तासुद्धा मिंत्रावर त्याची तीच कॉस्ट आहे, 3600 का 3700. सो मी तुम्हाला सांगेल की थोडंसं वेट करा, जेव्हा सेल लागेल ना तेव्हा ह्याची कॉस्ट नक्कीच उतरेल आणि तुम्हाला हा घेता येईल. सो हे मला पॉसिबल झालं बिकॉज मी नेहमी बघत राहते की मला जो आवडलेला आहे त्याची कॉस्ट कमी झालेली आहे की नाही, कारण मला असं वाटतं कपड्यांवर एवढे पैसे वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे जर आपण त्याला 1 ते 2 वेळाच घालत असू. एनिवेज, सो हा होता एक माझा क्यूटवाला वेरुमोडावाला ड्रेस. त्यानंतर हा ड्रेस तर तुम्ही सगळ्यांनीच बघितला आहे, ज्यांनी बघितलं नसेल माझे जे न्यू यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी. मी अलिबागला आम्ही गेलेलो आफ्टर लॉकडाऊन, आमची फर्स्ट ट्रिप होती, तेव्हा मी हा घातलेला, मी आणि फाल्गुनीनी ट्विनिंग केलेला. सो तुम्ही आता स्क्रीनवर सुद्धा तो फोटो बघू शकतायत. आणि हा पण मला खूप आवडला, काहीतरी डिफरंट आहे, काहीतरी थोडंसं वेगळं आहे. जसं तुम्ही बघू शकतायत, ह्याचे मेन म्हणजे स्लीव्स खूप सुंदर आहेत. हा पण नी लेंथ आहे. देन हा एक आहे जो मला घेण्याच्या वेळेस त्या मॉडेलवर जास्त आवडलेला म्हणून मी हा घेतला, आणि जेव्हा आला ना तेव्हा मी थोडीशी डिसअपॉइंट झाली, कारण हा मला तेव्हा असं वाटलं की हा खूपच शॉर्ट आहे, जसं तुम्ही आता स्क्रीनवर सुद्धा बघू शकताय. सो हा आहे ऑफ शोल्डर आणि हे नेटवालं मटेरियल आहे, म्हणजे वरती नेट आहे आणि आतमध्ये आपलं जे नॉर्मल अस्तरअस्तच आहे. पण हा घातल्यावर मला एवढा आवडला, एवढं सुंदर फोटो झाले. तुम्ही तर आता नक्कीच एक माझा फोटो बघत असाल. मला खूप आवडला हा ड्रेस. आणि सो हा आहे फॅबली. येस, मिंत्राचे 1-2 ब्रँड्सच आहेत ज्याच्यावरनं मी माझे क्लोथ्स मागवते. एक तर आहे AKS, मग फॅबली, मग सासफ्रास, आणि आता एक इंडिया ब्रँड वाढला आहे, आणि त्याच्यानंतर अजून एक ब्रँड आहे जो मला आठवत नाही आहे, आठवलं तर तुम्हाला सांगते मी. त्यानंतर आत्ता एक लेटेस्ट गेट रेडी विथ मी तुम्ही व्लॉग बघितलेला, त्यात जो मी ड्रेस घातलेला त्याची इन्क्वायरी मला खूप आली. रेदर इन्क्वायरीपेक्षा खूप लोकांना डाऊट होतं, की मला ॲक्च्युली प्रश्नसुद्धा आले की ताई कदाचित जी साईडला तुमची झिप ओपन राहिली आहे का, कदाचित ते उसवलं आहे. सो नाही, ती डिझाईनच तशी आहे. हा ड्रेस असा आहे, तुम्ही आता इव्हन स्क्रीनवर बघू शकताय, आणि इथे त्याचं पॅटर्नच तसं आहे. हे ओपन आहे, म्हणजे हे जे सेक्शन आहे आपल्या इकडचं वेस्टच्या इकडचं ते ओपन राहतं, म्हणून खूप लोकांना कन्फ्युज झालं की एक्झॅक्टली मी काय घातलं आहे. आणि हा मला ह्या गोष्टीसाठीच आवडला आहे की काहीतरी थोडासा वेगळा पॅटर्न आहे, आणि प्लस ह्याला इथे खाली कट सुद्धा आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला हाफ अस्तर आहे आणि खाली जे सेक्शन आहे ते ट्रान्सपरंट आहे. आणि असे गोष्टी मला आवडतात. मी खूप कमी प्रेफरन्स देते जिथे थोडंसं पण असं वेगळं काहीतरी नसेल, थोडंसं युनिकनेस पाहिजे त्या क्लोथ्समध्ये, त्यानंतरच तो क्लोथ मला असं वाटतं छान दिसतो. दुसरा आहे तो हा. सो आत्ता मी तुम्हाला जो आता हा दाखवला तो होता सासफ्रासचा, आता दाखवते तो पण त्याच ब्रँडचा आहे. आणि हे क्लोथ्स मी गोवा व्लॉगमध्ये सुद्धा घातलेले, जेव्हा मी गोव्याला गेलेलो तेव्हा सुद्धा घातले, आणि तुम्ही बघितले असतील.
एक आहे हा. आता तुम्ही ह्याला पुढून बघाल तर खूप सिंपल आहे. मी सुद्धा जेव्हा फर्स्ट टाइम बघितला मी बोले यार हा खूप सिंपल आहे, म्हणजे कसा दिसेल हा. पण तुम्ही ह्याचं पाठीमागचं बघाल तर इट्स लाईक दिस. घातल्यावर हा खूप सुंदर दिसतो, म्हणजे हे एक्झॅक्ट बसतं. जर तुम्ही साईज एक्झॅक्ट मागवली तरच हे पाठीमागचं जे सेक्शन आहे ते नीट बसेल, नाहीतर हे जे असं तुम्हाला जसं दिसतंय ना हे असं लूज होईल. म्हणून मेक शुअर की तुम्ही एक्झॅक्ट साईज मागवा. आता खूप लोक असे आहेत जे फर्स्ट टाइम शॉपिंग करत असतात ऑनलाईन, रेदर त्याने कधीच शॉपिंग केली नसते ऑनलाईन, त्यांना त्यांच्यासाठी एक ऑल टुगेदर नवीन एक्सपिरियन्स असतो ऑनलाईन शॉपिंग करण्याचा. तेव्हा त्यांना नेहमी एक टेन्शन असतो की अरे आपल्याला कसं कळेल की आपली साईज एक्झॅक्टली कोणती आहे, कारण प्रत्येक ब्रँड टू ब्रँड चेंज होत राहते, प्लस साईज चार्ट काहीतरी वेगळंच सांगतं कधी कधी, आणि जे येतं ते कम्प्लिटली डिफरंट. त्यावेळेस काय करायचं, सरळ एक मेजरमेंट घ्यायची आणि मेजर करायचं, आणि मग त्या हिशोबाने तुम्ही कोणती तरी एक साईज सिलेक्ट करा. कोणती तरी म्हणजे तुमच्या मेजरमेंट्सच्या अवतीभोवती जी असेल ती साईज सिलेक्ट करा. जर एक्झॅक्ट मिळेल ते इट्स वेल अँड गुड. आणि एक फर्स्ट एकच मागून बघा, आणि असं बघा जे रिटर्नेबल असेल, जे कॅश ऑन डिलिव्हरी असेल, आणि जे ऑफकोर्स असं मी बोलली एक्सचेंजसुद्धा होत असेल. आता रिटर्न आणि एक्सचेंजमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. रिटर्न म्हणजे प्रोडक्टच तुम्ही रिटर्न देऊन टाकतात आणि पैसे परत देतात. एक्सचेंज इज लाईक यू हॅव टू एक्सचेंज द प्रोडक्ट विथ द सेम प्रोडक्ट, पण साईज चेंज होते तिकडे. सो एक पहिल्यांदा एकच मागवून बघा आणि मग तुम्हाला कळेल की तुमची एक्झॅक्टली साईज कोणती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं ट्रस्ट पण व्हायला लागतो की येस ऑनलाईन जे पण कपडे येतात ते चांगले येतात. देन हा एक ड्रेस जो मी खास माझ्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेस घेतलेला, हा एक मला पॅटर्न खूप आवडलेला, तुम्ही रदर बघितला सुद्धा असेल. सो हा आहे ऑफ शोल्डर एक असं, आणि खालचं आहे असं. सो ह्याचं सुद्धा सेम आहे, 3/4 अस्तर आहे आणि मधून खालून ट्रान्सपरंट आहे, पण मधून असं फ्रील आहे. म्हणून मला हे आवडलेलं, हे घातल्यावर खूप सुंदर दिसतो. इवन तुम्ही आता त्याचं बाजूला पिक्चर बघत असाल. आणि परत एकदा सांगेल, मी जेव्हा हे क्लोथ घेतलेले तेव्हा हे क्लोथ खूप कमी कॉस्टमध्ये होते, पण आत्ता त्याची कॉस्ट वाढली आहे. म्हणून थोडंसं वाट बघा, जेव्हा सेल लागेल तेव्हा हे सगळे कपडे घ्या. देन दुसरा आहे तो हा, हा आहे कोल्ड शोल्डर. हा पण मला खूप आवडतो, खूप छान दिसतो. मेन म्हणजे तुम्ही माझे जेवढे पण क्लोथ्स बघाल ते सगळे स्केटर ड्रेसमध्ये आहेत, जे म्हणजे पोटापर्यंत किंवा कमरेपर्यंत टाईट आणि मग खालून असं पूर्ण स्कर्ट सारखं. मी युजली तसेच प्रिफर करते, मला ते असे टाईटवाले वगैरे आवडत नाही, ज्याला ह्याला स्केटर ड्रेस म्हणतात. आणि हे खूप सुंदर दिसतात, म्हणजे इवन कोणाचं टमी फॅट वगैरे असेल तरी हे त्यात लपलं जातं. दॅन दुसरा आहे तो हा, हा पूर्ण कॉटनमध्ये, खूप सिंपल आहे पण घातल्यावर खूपच छान दिसतो. देन वन मोर ऑफ शोल्डर, हे जे क्लोथ्स आहेत या कलर्सचे हे समर्ससाठी सर्वात चांगले आहेत. सुदिंग आहे, छान वाटतं घालायला. आणि हा आहे एक टॉप जो तो पण ऑफ शोल्डर आहे. जसा माझा तुम्ही वन पीस बघितले तसाच हा टॉप आहे. हा तुम्ही जीन्सवर छान वाटतो, म्हणजे पूर्ण ब्लॅक तुम्ही लुक केला. जसं मी आता फोटोमध्ये आय गेस तुम्हाला पूर्ण पण नसेल दिसत, पण जर दिसलं तर मी फुल ब्लॅक केलं. मी खालीसुद्धा ब्लॅक जीन्स घातले, म्हणजे पूर्ण ब्लॅक आणि रेड लिपस्टिक
ब्युटिफुल दिसाल आणि रेड शूज असेल तर एकदमच छान, म्हणजे रेड सँडल्स किंवा काही तुमच्याकडे असेल हिल्स तर एकदम मस्त तो लुक एकदम छान वाटेल असं मला वाटतं. मी काय एवढी फॅशनिस्टा नाही आहे, मला एवढं त्याची आयडिया नाही आहे, पण मला जे फील होतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. देन हा पण तुम्ही लोकांनी खूप लोकांनी बघितला असेल, मी गोव्याच्या व्लॉगमध्ये घातलेला आमच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळेस. सो मला ह्याचा हा वाला सेक्शन, हा वाला जो पॅटर्न आहे तो खूप आवडला आहे. हा कॉटनमध्ये आहे, म्हणजे वन साईड दिस इज 3/4 स्लीव्स आणि एका साईडला ऑफ शोल्डर. हे फक्त एवढंच ह्याच्यावरती प्रिंट आहे आणि बाकी सगळं पूर्ण प्लेन आहे आणि खूप सुंदर दिसतो. इवन तुम्ही आता फोटो बघू शकता. ह्याची कॉस्ट कमी आहे मिंत्रावर, आय गेस अराउंड हा 900 आहे. त्यानंतर हा एक ब्लॅक जो मला प्रचंड आवडतो, मी खूप साऱ्या फंक्शन्सला हा घातला आहे. सो हा सुद्धा पॉलिस्टरमध्ये, वरचं जे आहे ते पॉलिस्टरमध्ये सिंपल आहे. तुम्ही जसं बघू शकता वरचं सेक्शन सिंपल आहे, लॉंग स्लीव्स आहेत. इथे थोडंसं तुम्हाला शिमर वाटत असेल, छोटे छोटेसे टिकल्या लावल्यात त्यांनी, ते खूप छान वाटतं घातल्यावर. आणि खाली हे असं लुक आहे, म्हणजे ट्रेडिशनल, आणि मध्ये हे असं कट आहे. सो तर खूप लोकांना इथे प्रश्न पडतो ह्याच्या आतमध्ये एक्झॅक्टली घालायचं काय. तर मी युजली जीन्स नाही प्रिफर करत, मी युजली घालते लेगिन्स. ते खूप छान वाटतं, ते पण अँकल लेंथ लेगिन्स, खूप सुंदर वाटतं ते. हा एक आहे कुर्ती, आता मी पूर्ण ओपन नाही करते कारण तो इस्त्री केला आहे. इस्त्री केलेला वाटत तर नाही आहे पण मला ओपन नाही करायचं आहे, तुम्ही माझा पिक्चर बघूच शकताय. सो हा एक कुर्ती आहे जो आय डोंट नो मला का आवडलेला, पण त्याचा कलर मला आवडला आणि स्ट्रेट फिटिंग, त्यावेळेस स्ट्रेट फिटिंगची खूप फॅशन होती. म्हणजे आता ह्याला खूप वर्ष झालेत. तुम्ही आता फोटोमध्ये बघत असाल, सनीचा ग्रॅज्युएशन डे होता तेव्हा मी हा घातलेला आणि मला खूप आवडलेलं, काहीतरी असं थोडंसं क्लासी लुक देत होता म्हणून मी हा घेतलेला. अजून एक कुर्ती तुम्ही बघताय स्क्रीनवर, मी ॲक्च्युली ती खूप शोधली पण माझ्याकडे मला मिळत नाही आहे, पण फोटो तुम्हाला मी दाखवते. तो ती कुर्ती पण खूप कम्फर्टेबल आहे, स्लीवलेस तुम्ही जसं बघताय, आणि पॉलिस्टरच मटेरियल आहे, खूप छान आहे. आणि हे आय गेस लिबासचं आहे, लिबास ब्रँडचं आहे. सो आता तुम्ही जो स्क्रीनवर बघतायत ब्ल्यू ड्रेस, तो पण खूप लाईट वेटेड आहे, कम्फर्टेबल आहे मेन म्हणजे. अँड दुसरी गोष्ट, तुम्ही बीचवर हा नक्कीच घालू शकता, जसं मी सुद्धा घातलाय तुम्ही बघू शकता, कारण खूप इज क्विक ड्रायवाला जो जसं आपण म्हणतो ना क्विक ड्राय क्लोथ्स, तशामधला आहे तो, भिजला तरी लगेच सुकतो. आणि मला हा खूप आवडलेला आणि हा त्यावेळेस मला खूप रिझनेबल रेटला मिळालेला. आता मला ह्याची कॉस्ट माहिती नाही आहे, सो तुम्ही नक्की बघा. मी सगळ्या क्लोथ्सची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये. सो हा जो तुम्ही पीक आता बघताय तो होता आमचा हनीमूनचा पीक मॉरिशसचा. ऑफकोर्स तुम्हाला डिफरन्स कळतच असेल की मी किती वेगळी दिसते, तेव्हा मी थोडीशी बारीक होते असं मला वाटतं. सो हा पण ड्रेस मला खूप आवडलेला, आता मला तो मिळत नाही, आय डोंट नो मी तो कुठे ठेवला आहे, पण खूप सॉफ्ट मटेरियल होता. हा पॉलिस्टर मटेरियल नव्हता तर मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण खूप सॉफ्ट मटेरियल होता. देन दिस कुर्ती जी तुम्ही आता स्क्रीनवर बघतायत, जर तुम्ही त्या मॉडेलच्या बॉडीवर बघाल ना तर तुम्हाला प्रचंड आवडेल, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की नका घेऊ ही, कारण ते जे इकडचे जे स्ट्रिप्स आहेत प्लस इकडचं जे आहे म्हणजे कोल्ड शोल्डर टाईपमध्ये आहे, ते नीट बसत नाही. तुम्ही कितीही ट्राय करा, तुम्ही कोणतीही साईज घ्या, मी तर माझी प्रॉपर साईज घेतलेली तरी ते बसत नव्हतं. कधी कधी कसं होतं, जे ते स्ट्रिप्स असतात ना ते लिटरली असे खाली गळतात. सो माझं असं मत आहे की नका घेऊ, पण येस तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकतात हा. आणि मग त्यानंतर हा जो तुम्ही ऑरेंज ड्रेस बघतायत, हा मला स्वीटीताईंनी बर्थडे गिफ्ट दिलेला, हा दीपिका पडुकोनचा ब्रँडचा ड्रेस आहे. ह्याचा पण तसंच आहे, नीच्या वरपर्यंत असतं रे अँड देन खाली पूर्ण ट्रान्सपरंट आहे, म्हणून मला हा तेव्हा आवडलेला. पण ह्याची मेन म्हणजे लेंथ खूप आहे ह्या ड्रेसची, लिटरली पायात येतं, पण खूप छान दिसतो घातल्यावर सुद्धा.
देन हा जो ड्रेस तुम्ही बघताय जो मी जाधवगडच्या व्लॉगमध्ये घातलेला माझ्या बर्थडेच्या वेळेस हा सुद्धा मला स्वीटीताईंनी गिफ्टमध्ये दिला आहे. सो हा सुद्धा खूप छान आहे. ह्यात सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत. आता मला एक्झॅक्टली हा कोणता ब्रँड आहे मला आठवत नाही आहे, पण ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच दिली आहे. सो येस, दिस वॉज माय मिंत्रा शॉपिंग हॉल जी आजपर्यंत एवढ्या वर्षात मी मिंत्रावरनं शॉप केलं आहे ते सगळे हॉल आहेत हे. आणि आय जस्ट होप तुम्हाला आवडले असेल. तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक ड्रेस एक वेगवेगळ्या ह्याच्यात आहे. कोणत्याच ड्रेसचं पॅटर्न सेम नाही आहे, प्रत्येक ड्रेस वेगळ्या पॅटर्नमध्ये घेतला आहे. आणि आतापर्यंतचा एक्सपिरियन्स मिंत्राबरोबर माइंड ब्लोईंग आहे. फक्त एक्सेप्ट टू ब्ल्यू कुर्ता सोडून त्याचं मटेरियल वगैरे खूप सुंदर आहे. फक्त ते इकडे बसत नव्हतं मला, म्हणून तो मी कम्फर्टेबल नव्हती फील करत. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स मिंत्राचा आतापर्यंत खूप चांगला आहे. इवन तुम्ही त्याची पॅकिंग बघाल, एकदम व्यवस्थित येते. दुसरी गोष्ट, क्विक डिलिव्हरी असते. ऑफकोर्स आता कोविडच्या सिच्युएशनमध्ये थोडंसं ते लेट करतात, पण नाहीतर बघाल तर खूप क्विक डिलिव्हरी असते त्यांची. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला नाही आवडलं तर प्रॉपर रिटर्नसुद्धा होतं, एक्सचेंजसुद्धा होतं. अँड येस, आय जस्ट होप तुम्हाला आवडला असेल माझा मिंत्रा शॉपिंग हॉल. मी लवकरात लवकर माझे दुसरे शॉपिंग हॉलसुद्धा घेऊन येईल, माझे वेस्टर्न क्लोथ्सचे पण घेऊन येईल. हा एक फक्त मिंत्रासाठी होता, म्हणजे मिंत्रावरनं मी जेवढे क्लोथ्स घेतले त्याचा शॉपिंग हॉल होता. सो भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.